तुझा पाया बालू मामा। मित्रांनो, आज आपण अशी एक कथा बघायची आहे की ज्या गायकाने बळूमा हयात असताना त्यांच्या समोर गायन केलं आणि त्यांच्या गायनामुळे तिथे त्या ठिकाणी पाऊस पडू लागला, म्हणजे मल्हार राग त्याने गायला होता आणि तो राग गायल्यानंतर प्रत्यक्षात तिथे पाऊस पडू लागला होता आणि त्यावेळेस सगळं काय काय झालं ही सगळी हकीकत आहे। मित्रांनो, त्यांची संपूर्ण कथा आता आपण अनुभवणार आहोत। नूतन गंधर्व श्री आप्पा देशपांडे यांना आलेले बाळूमामांचे काही अनुभव असं शीर्षक आहे। मित्रांनो, आप्पासाहेब देशपांडेंना मी प्रत्यक्षात बघितलेलं आहे आणि त्यांचं गायन पण ऐकलेलं आहे। तुम्हाला माहीत असेल मी सुद्धा संगीत विशारद आहे आणि संगीत कलेच्या आवडीसाठी मी अनेक ठिकाणी त्यांचं गायन ऐकायला जात होतो। कोल्हापुरात सुद्धा एकदा केशवराव भोसलेला त्यांचा कार्यक्रम होता, त्यावेळेला तिथं मी त्यांचं प्रत्यक्षात जाऊन त्यांचं गाणं ऐकलेलं आहे आणि इथं गडीनगरला सुद्धा त्यांचं अनेकदा कार्यक्रम झाले होते, तिथंसुद्धा मी त्यांचं गायन ऐकलेलं आहे आणि त्यांच्याविषयीची कथा या ग्रंथामध्ये आहे, तर त्या कथेचं आपण आता वाचन करूया। मित्रांनो, मला विश्वास आहे की तुम्हाला ही कथा अतिशय आवडेल, अतिशय आवडेल। मला सुद्धा माझ्यासुद्धा खूप आवडीची ही कथा आहे, तर ही कथा आपण आता सुरू करूया। इसवी सन 1941 आधी काही वर्ष बाळूमामा 3 दिवसांसाठी मोठी यात्रा भरवतात हे आप्पांना माहीत होतं। आप्पांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास जवळजवळ 15 वर्ष केला होता, तरी पण भजनात अभंग म्हणणे अजून जमत नव्हते। कोल्हापुरात एरवी वास्तव्य असले तरी संकेश्वरात गेल्यावेळी मुद्दाम भजनात जाऊन बसत असत। मनातच श्री हरिभाऊ अडेरांना गुरु म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीतातील रागधारे स्वर अभंग रूपाने गाण्याचा प्रयत्न सुरू होता। काही दिवसात भजने मंडळीत भजन गाऊ लागले। याच काळात एकदा संकेश्वरच्या वसंतराव नायकांचे कोल्हापुरात अकस्मात पत्र आले, बाळूमामा यांचा यात्रेचा उत्सव आहे तरी ताबडतोब यावे। त्यानुसार सायंकाळी आप्पा संकेश्वरला आले। रात्री 9 च्या सुमाराला खास मोटारीने कापशीजवळ नंद्याळ गावी भजनी मंडळी आली। एका शेतात भव्य मोठा मंडप घातलेला होता, त्यात देवाची स्थापना केली होती, सर्व प्रकारे उत्तम पूजा केली होती, काही तस्बिरी उंचावर टांगल्या होत्या, खाली पाटावर 3 घागरी फडक्याने तोंड बांधून ठेवल्या होत्या, त्यावर भंडारा टाकलेला होता। श्री संत बाळूमामा यांचे दर्शन केव्हा एकदा होईल या उत्कंठाने आप्पा सर्वत्र निरीक्षण करू लागले। त्यांना सुद्धा सद्गुरु संत बाळूमामांच्या दर्शनाची आस लागली होती। मित्रांनो, मंडपातील देवाचे दर्शन घेतले, नंतर बाहेर आले। मंडपाच्या डाव्या बाजूला एक लोखंडी पलंग होता, त्यावर एक घोंगडे टाकलेले होते, त्यावर एक व्यक्ती बसली होती। तिचा वेष होता पांढरेशुभ्र धोतर, पिवळसर रंगाचा रेशमी शर्ट, डोक्याला तांबड्या रंगाचा रुमाल बांधलेला, सरळ नाक असून त्या खाली झुपकेदार मिशा होत्या, डोळे अत्यंत पाणीदार होते, नजर तीक्ष्ण होती। आप्पा हे सर्व लांबून पाहत होते, अनेक भक्त त्यांना दंडवत घालत होते, नमस्कार करणाऱ्या प्रत्येकांची विचारपूस ती पलंगावर बसलेली व्यक्ती करत होती। गर्दी कमी झाल्यावर भजनी मंडळी पुढे झाली, प्रत्येकाने नमस्कार केला। श्री वसंतराव नायकांनी आप्पांचा परिचय करून दिला। पलंगावर बसलेली व्यक्तीच बाळूमामा आहेत याची खात्री झाली। संकेश्वरचा नवीन मुलगा आणला आहे, कोल्हापुरात शास्त्रीय संगीताचा अभ्यास करत असतो, डॉक्टर KD देशपांडे यांचा हा मुलगा। याचे थोरले बंधू डॉक्टर बाबूराव देशपांडे हे संकेश्वरात असतात, अशा शब्दात त्यांची माहिती देण्यात आली, म्हणजे बाळूमामांना माहिती देण्यात आली। संकेश्वरचा हा नवीन मुलगा आहे, कोल्हापुरात शास्त्रीय संगीताचा अभ्यास करतो, अशी माहिती त्यांना देण्यात आली। त्यानंतर मामांच्या चरणावर मस्तक ठेवून आप्पांनी नमस्कार केला। तोच मामाने आपल्या मुखाने आप्पांना भयंकर शिव्या देण्यास सुरुवात केली। ह्या टिंबटिंब आहे मित्रांनो, इथे शिवी दिलेली नाही, या डॅशला कशाला घेऊन आलास वगैरे म्हणाले। आपल्या मनातून घाबरले होते, आपले वास्तविक काहीच चुकलेले नसल्याने त्यांना शिव्यांचा हेतू समजेना, म्हणजे आप्पासाहेबांना शिव्या का देत आहेत बाळूमामा हे समजेना। तथापि त्यांच्या शिव्या शांतपणे ऐकत गप्प बसले होते। आप्पासाहेब देशपांडे त्यांच्या शिव्या अगदी शांतपणे ऐकत बसले होते। मामांच्या भेटीपूर्वी काही सत्पुरुषांची सेवा त्यांनी केली होती, अनेक संतप्र ग्रंथ वाचले होते। 1937 साली प्रसिद्ध सद्गुरु श्रीधर स्वामी महाराज यांचा त्यांनी अनुग्रह घेतलेला होता, त्यामुळे संत दर्शन कसे घ्यावे, संतांचा स्वभाव कसा असतो, काही संत वरवर पाहता चमत्कारिक कसे वागतात याबद्दल आप्पांना थोडी माहिती होती म्हणून ते गप्प बसले। कोणी भक्त फार जवळ आल्यास श्री संत गाडगेबाबा दगड फेकून मारत, काही संत भक्त जवळ आल्यावर क्रोधाने पाहतात। श्री संत हरिकाका गोसावी यमकन मरडी यांच्याकडे नवीन भक्त दर्शनाला
आल्यावर तो दूर असतानाच ते मोठा आवाज काढून ओरडत, त्यामुळे नवीन माणसांचे घाबरगुंडे उडत असे. नव्या भक्ताची एक प्रकारे परीक्षा करणे आणि त्याला नंतर जवळ करणे अशासाठी संत नाना प्रकार करत असतात. बळमुळांनी 50-60 शिव्या दिल्या असाव्यात, आप्पांना राग आला नाही. अखेर मामांनी हसून त्यांना उद्देशून म्हटले, हे कार्ट बंधार उपाय आहे. त्यांनी शिव्या थांबवल्या, तरी अखेर एक शिवी देऊन म्हणाले, रात्री भजन म्हणून दाखीव. आप्पांनी त्यांना कपाळ भरून भंडारा लावला, समोरच्या लहान तंबूत जाऊन विश्रांती घ्या, 10 वाजता प्रसाद घ्या आणि मग भजनाला सुरुवात करा, असेही त्यांनी सांगितले. मामाने आप्पासाहेब देशपांडे यांना आणि त्या भजन मंडळींना सांगितले. त्या तंबूत जाऊन आप्पांनी इतरांसह आपले सामान ठेवले. एवढ्यात श्री हरिभाऊ वडेर आप्पांना म्हणाले, मामांच्या शिवाय ऐकून घाबरलास काय? त्यावर आप्पांनी उत्तर दिले, छे छे, त्यांच्या शिवाय म्हणजे मला त्यांचा आशीर्वादच असं मी समजतो. बघा मित्रांनो काय उत्तर दिले त्यांनी. खरंच त्यांच्या शिव्या एक प्रकारचा आशीर्वादच होता. रात्री 10 सुमाराला जेवणाचा भात, आमटी, वांग्याची भाजी आणि गव्हाचे खीर म्हणजे हुग्गी असा महाप्रसाद या भजनी मंडळांनी घेतला. त्या पदार्थांना काय चव होती, पोटभर जेवण झाले. एखाद्या पंचतारांकित हॉटेलात मोठे खमंग अन्न असेल पण तो प्रसाद नव्हे आणि प्रसाद म्हणजे अन्न नव्हे, त्यामुळे प्रसादाची चव केव्हाही अवर्णनीय असते. तो अमृतासारखा चवदार असतो. रात्री 11 सुमाराला संकेश्वरच्या भजनी मंडळांचे भजन सुरू झाले. त्यावेळेपर्यंत 1,012 श्रोते जमा झाले होते. श्री हरिभाऊ वडेरांने विणा घेतला, श्री वसंतराव नाईकरांनी पेटी घेतली, तबल्याच्या सतीला श्री बाबूराव संकेश्वर बसले. नमन रूपाचा अभंग पंचपदी झाल्यावर श्री करोशी यांनी एक अभंग म्हटला होता, तो होता, तुझं पाहता सामोरे. श्री वसंतराव नाईकांनी देवाचे द्वारे हा अभंग म्हटला. श्री गोंधळींनी सदा माझ्या डोळा हा अभंग म्हटला. मग आप्पासाहेब देशपांडे यांची पाळी आली. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ हा अभंग खंबावती रागातील चाल लावून म्हणण्यास सुरुवात केली. प्रत्येक चरणाला रागाचा स्वर विस्तार करत करत शेवटच्या कडव्याला तुका म्हणे येथे सुखा काय उणे मध्ये तार सज्ज लावला. पुढे तार सप्तकातील गंधार लावून आप्पा तल्लीन होऊन गात होते. त्या क्षणी समोर बसलेले बळुमा एकदम उठून आप्पांच्या समोर आले, एक शिवी दिली आणि आप्पांच्या डोक्यावर एक पसावर भंडारा उधळून गेले आणि त्यावेळी म्हणाले, पोरग लय डॅम्बेस आहे, चांगलं गाते या की. पुढे सगळ्यांच्या गवळण झाल्यावर आप्पांनी गवळण म्हटली. ती गवळण होती, कैसी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो कान्हा. ही गवळण मध्यम थाट बालगंधर्व यांच्या पद्धतीने रंगून म्हटली. त्यावेळी मामाने ओरडले, रांडा चाचा, म्हणजे इथं शिवी नाही आहे, रा काढून डॅस दिले, रांडा चाचा तोंडात मुरली द्या, बघा कसा कृष्णासारखा दिसतोय. मित्रांनो ही कथा आपण इथंच थांबूया, उद्या ह्याच्या पुढची कथा आपण बघायची आहे. तोपर्यंत नमस्कार. आमचं हे चॅनल असंच बघत राहा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. चांगलं 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 बाळूमामांच्या नावानं. बाळूमामा मी शरण आलो तुझ्या पाया.